अभी हम आ चुके हैं खेत में और अबे बे तो रात आपलं सगळं झालंय। हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू अनादर व्हिडिओ। तर खूप दिवस झाला आपण व्हिडिओ केला नव्हता, तर आजचा ब्लॉग हिंदी प्लस मराठी कॉम्बो होणार आहे। तर तुम्हाला कोणती लँग्वेज आवडते, हिंदी आवडते का मराठी आवडते? हिंदी आवडत असेल तर नक्की शेअर करा, मराठी आवडत असेल तर नक्की लाईक करा। तर आज दिवसभरात काय काय होते बघूया। आता इथून आपल्याला डायरेक्ट शेतामध्ये जायचं आहे। आत्ता आपली गाडी बाहेर घेऊया, गाडीत तेल नाही त्यामुळं तेल घेऊन आला होता, आता तेल गाडीत ओतून घेऊया। मग इथून सरळ रानात जायचं आपल्याला। रात्री जेव्हा आपण भाजीपाला विकून येत होतो त्यावेळी आपल्या गाडीचं तेल संपलं होतं। मग गाडी संध्याकाळी घरीच लावली, म्हटलं सकाळी जाऊन बाटलीतनं घेऊन यायचं। आता बाटलीतनं घेऊन आलेलं आहे, आता तेल ह्यात टाकायचं आणि इथून सरळ रानात जायचं। आजचा दिवस पण आपल्याला निवांत नाही, सगळा एक कष्टाचाच म्हणा आता पूर्ण हाल होणार आहे आजच्या दिवसात। आता गाडीचं पोट भरलं आहे, आता इथून सरळ खेत में चलो तो चलते। अभी हम आ चुके हैं खेत में और नहर के उस पार हमारा खेत है, छोटी सी नहर है, इसे मराठी भाषा में वड़ा बोलते हैं। चलो वड़े का लुक आपको दिखा दे। तो यहाँ हमारा पूरा खेत है, अभी इनमें से जो गन्ना होता है ना, गन्ने के नीचे वाला पार्ट होता है उसे मराठी में इस भाषा में खोड़की बोलते हैं। उसे हमें कलेक्ट करना है, उसका उपयोग जब हम पानी गर्म करते हैं ना चूल्हे पे तो उस पे इसका यूज़ होता है। तो चलो अभी कलेक्ट करना शुरू करते हैं, घर को भी जल्दी जाना है हमें। हमने पार्ट कलेक्ट करना शुरू कर दिया है, आपको दिखाते हैं कैसा होता है गन्ने के नीचे वाला पार्ट। इसे मराठी लैंग्वेज में खोड़की कहते हैं, आपके यहाँ क्या क्या कहते हैं कमेंट करके बता दो। आता तशी निम्मे रानातले इचून झाली द्या, कटा तर लय आलाय, घाम बघू शकता। आत्ताशी आडबावी झाली तरी एवढं ऊन लागतंय, मग 12 पुढे किती लागेल हे बघू शकता। असं ढीग मांडलेलं आहे, एक त्यामागे दोन तीन असं तीन ढीग मांडलेलं आहे। आता हळूहळू याचायचं आणि लवकर जाऊया, आपलं काय रान लय मोठं नाही, 10 आहे तेवढ्याच्या याचायच्या आणि सटकायचं लगेच। सुरुवात करूया लवकर, कारण घरी पण लवकर जायचं आहे। अबे बे तर आत्ता आपलं सगळं झालंय, आता पोती भरायचं चालेल। पोती भरून झाली की गाडीवर दोन दोन पोती टाकायची, घरी टाकायची, मग परत मागे येऊन परत आणखीन दोन पोती घेऊन जायचं आपल्याला। असं रुटीन आपलं 2-3 होईल असं वाटतंय मला। पहिला लॉड डोक्यावर घेतला आहे बघू शकता, असं आहे सुतही बांधाय नसल्यामुळं असं घ्यावं लागतं आहे, पण एवढं काही जड नाही, हलकंच आहे। हो हबीबे आपलं लोक आता दुबईच्या हबीबे घेणे आले। व्हायचंच राहिले, आता वड्यात आले, आत्ताशी वडा जाऊन क्रॉस करायचा। पहिला लॉट आता गाडीवर टाकलाय,
मग अशी गाडी वजू ठेवतो त्या मग व्हिडिओ करायला नाही. चलो अभी बाईक पे होतो व्हिडिओ कर लेता हूँ ऐसा बोला. घरापाशी पोचलो आता. घरापाशी पोचल्यानंतर आपण तशी पोत खोडक्यांची पोती ठेवायला जागा केल्या. मग या साईडला आता पोती आणखीन टाकायची. ताण लागलं जरा पाणी पिऊन घेऊया. आपण रानात आता पोचलो आहे डबल. सगळ्यांसाठी नाश्ता घेतला आहे. पुढं पाण्याची बाटली त्याने डोक्यावर घेतल्या. नाश्ता मस्त की वडापाव घेऊन आलो आहे. मम्मीचा उपवास आहे त्यामुळे तिला राजगिऱ्याचं लाडू घेतले ते. आत्ता कुठं सगळी कामं झाली ती आत्ता जाणीत आणून टाकले. हे सगळं जण आम्ही सगळ्यांनी तोडलं. लय कटाला सांग तर एवढं दुखायला लागले का नाही बेकार. अजून सऱ्या पाडायचे तर ट्रॅक्टर आला आहे त्या साईडला. ते ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर अजून आपलं नांगरून घ्यायचं आहे. आपलं नांगरून झालं की मग घरी जायचं. पप्पा आणि मम्मी तर राहणं थांबतो म्हणली ती. आता आपण इथून सरळ घरी जायचं. खोडक्याची पोती भरलेली आहेत ती घ्यायची आहेत. आणि मग जायचं. पप्पाने मग अशीच पलीकडे पोती नेऊन ठेवली ती. वड्यात आलं की गारवा. आत्ता आपण घरी आलोय. तर अशा प्रकारे आपण गाडीवर पोती रचलेली बघू शकता. आता एक एक पोतं ठेवा व्यवस्थित. एक हाताचं एक पोत आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबवतोय. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाऊया.